झी 24 तास एक पाऊल पुढे। सांगली जिल्ह्यात जत मधील प्रशासकीय इमारत पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मध्यरात्री ही घटना घडली। जत आणि आटपाडी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनादरम्यान संतप्त शिवसैनिकांनी तहसील कार्यालयाच्या आवारातील प्रशासकीय इमारत पेटवण्याचा प्रयत्न केला। यात उपनिबंधक आणि विवाह नोंदणी कार्यालयाचं नुकसान झालं असून कुणीही जखमी झालेले नाही। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार यांनी या घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली। पोलीस अधिक तपास करत असून या प्रकरणी अजून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही। शिवसेनेनं काही दिवसांपूर्वीच दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता। त्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं। दुष्काळ जर जाहीर नाही केला तर प्रशासकीय कार्यालय पेटवली जातील। त्या पद्धतीने शिवसैनिकांनी जतचं प्रशासकीय कार्यालय पेटवलं ती जबाबदारी जिल्हाप्रमुख म्हणून मी स्वीकारत आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।